नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता आपण आलेलो आहे नेकनूरच्या बाजारात आणि नेकनूरच्या बाजारात सगळ्या व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी एक जोड आहे. एकदम छोटी, अजून एक वर्ष पण पूर्ण नाही झाले, पण रिंगीला बेफान पळत आहेत. म्हणजे भविष्यात तुम्ही कामासाठी बैलगाडा शर्यतीसाठी आणू शकतात असे बैल आहेत. एक वर्ष पण अजून पूर्ण नाही झालेलं, एकदम चप्पळ आहेत. चला आपण या गोऱ्यांच्या मालकासोबत चर्चा करूया, नेमकं यांची किंमत वगैरे कशी ठरणार आहे. काय सांगितली किंमत? 60,000. या ना पुढं. 60,000 रुपये किंमत सांगताय. द्यायची किंमत काय? 40. फायनल 40 पेक्षा कमी नाही होणार का? रेंजेल चालतात का खरंच? गाडीला चालतात हे बारक्या बैलगाडीला तांग्याला. 40,000 रुपये फायनल मध्ये. तुमचा मोबाईल नंबर सांगा. तर मंडळी बघा, जर कोणाला घ्यायचे असतील तर त्यांचा नंबर घेऊया आपण, त्यावरती संपर्क करा. एकदम छान आणि एवढ्या कमी वयामध्ये रिंगीला चालते. काय म्हणले मोबाईल नंबर? 93-22-81-32-02. तर जर कोणालाही बैल घ्यायचे असतील तर फोन करा. परत एकदा नंबर सांगतोय, 93-22-81-32-02. दीपक मोराळे ना, तर ह्यांची बैल जोडी. काय विकता बरं? काय विकता म्हणजे तुम्ही घेतलेच होते ना, सांभाळायला घेतले होते का? म्हणजे असं कधी घेतले होते? 6 महिन्यापूर्वी घेतले होते. एकदम बारीक वशिडे होते. आणि 6 महिने तुम्ही म्हणजे सुरू केले गाडीला वगैरे पळवले. आता काय विकताय? अजून थोडे मोठे झाल्यावर चांगले पैसे येतील का? नाही हा सांभाळावं तर लागतं. आता नाद म्हणल्यावर काय, लहान गोरे आता ते कामाला चालणार थोडीच होती. त्यांनी घेतले तेव्हा गेला. आपल्या इकडे आता मामा बैलगाडा शर्यती सुरू झाल्यात. हा झाली का पहिली बैलगाडा शर्यत झाली? अवधातच नाही, एक वर्षच नाही झालं अजून. कसे आहेत? चांगले आहेत सर, चांगले. तर सगळ्यांना पसंत पडलेत. बाजारात येणारे प्रत्येक जण बघतात, बारीक बैल असल्यामुळं वासर बघतात. आणि विशेष म्हणजे एक वर्षाच्या त्यांनी सुरू केलं, चालत आहेत ते गाडीला वगैरे पळतात. तर छान आहेत. कसं वाटतं तुम्हाला बैल? हे काय चलते का? शर्यतील पळतील का? नाही शर्यतील पळतील. हा शिकविल्यावर पळतील. कसं तुम्हाला काय वाटतंय, कामाला चांगले राहतील का शर्यतीला तुम्ही चालवली तर? हा रेसला पळतील. पण हाईट वाढेल का त्यांची? आता हाईट कमी वाटेल, हाईट होईल चांगली त्यांची वाढेल. तर एका शिक्क्याचे गोरे आहेत चांगले. 40,000 रुपये किंमत सांगतायत. बघा कोणाला जर घ्यायचे असतील तर. यांचा इंस्टाचा व्हिडिओ एक त्यांनी बैलगाडीला चालताना टाकलेला, तो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. बघू कसे बैल चालतायत वगैरे. बघू शकताय कसे हे बैल धावतायत. बघा एकदम सुंदर असे अजून बैल चालतायत. एकच वर्षाची बैल जोडी आहे तरी देखील एवढी व्यवस्थित पळतायत. आजचा बाजार कमी भरला, काय सांगाल बरं आजच्या बाजाराबद्दल? कसं काय एकादशी? आज एकादशीमुळे कमी भरला. आता काय की इथून मागे आपण महाराष्ट्रात बघितलं की पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती होत्या. आता इकडे मराठवाड्यात पहिल्यांदाच बीडमध्ये बैलगाडा शर्यत झाली. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं लक्ष आहे की बाबा शर्यतीसाठी पण बैल असायला पाहिजेत, त्यामुळे ह्या बैलाच्या बाजूला गर्दी दिसते आपल्याला. तर तुम्हाला काय वाटतं आपल्या इकडे शर्यती यशस्वी होतील का? नाही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आपल्या इकडे. हा पण आता नादिक बनते. तुम्हाला काय वाटतं म्हणजे बैलगाडा शर्यतीबद्दल काय, आपल्या इकडं होतील का शर्यती वगैरे चांगली व्यवस्थित? तर शेतकरी बांधवांनो, आपल्याकडे अजून मराठवाड्यात शर्यती नाही आहेत, त्यामुळं अजून शर्यतीकडे लक्ष नाही आहे. परंतु भविष्यात आपल्या इकडे देखील शर्यती चांगल्या का असतील. पहिलं जे मैदान झालं बीडमध्ये त्याला आफाट गर्दी होती. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गर्दीची नोंद तिथं झाली आणि त्यामुळं भविष्यात बैलगाडा शर्यती पण चांगल्या होतील. त्यामुळं असे बारीक खोंड घ्यायला शेतकऱ्यांना पण आवडतात.